काय सांगायचं याच्यात, मला असं वाटतं मॅच फिक्सिंग आहे. अंपायर वगैरे सगळे फक्त हात वर कधी करायचा होता अर्जित दादाच्या पावर, तेवढाच वेळ बाकी होता, तो काल त्यांनी परवा केलेला आहे. जसं शिवसेनेच्या बाबतीत घडलं, अख्ख्या जगाला, हिंदुस्थानाला, महाराष्ट्राला माहिती आहे की शिवसेना कोणाची, तशीच राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे, अर्थात शरद पवार साहेबांची आहे. आणि असं असताना बहुमताच्या बळावर, बहुमत पक्ष म्हणजे नुसते लोकप्रतिनिधी नसतात, ते वारंवार सिद्ध होऊन अशा पद्धतीने निकाल झाले, याचा अर्थ लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवलेली आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनतेच्या कार्यालयात काम करणारा नौकरदार झालेला आहे, अशी स्थिती झालेली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.